वोकॅबुलरी मधला फर्स्ट टॉपिक बघितला होता की आज आपण सेकंड टॉपिक बघणार आहोत. त्याच्यामध्ये अपोजिट वर्ड्स म्हणजेच त्याला अँटोनिम्स असे म्हणतात. सिमिलर मिनिंग आहेत हे अपोजिट आणि अँटोनिम्स. दिसत असेल क्लिअर, दिसत नसेल तर अँटोनिमची स्पेलिंग चेक करून घ्या किंवा नोट करा. ANTONYMES अँटोनिम्स मीन्स अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द. 2017 पासून 2024 पर्यंत आतापर्यंत 5 वेळेस या घटकावर क्वेश्चन विचारलेले आहेत. सिमिलर वर्ड्सच्या तुलनेत याच्यावर कमी विचारतात, परंतु यावर्षी पण शक्यता आहे अपोजिट वर्ड क्वेश्चन विचारण्याची. बघूया अपोजिट वर्ड्स ज्याला अँटोनिम्स म्हणतात, विरुद्धार्थी शब्द. मी काही वर्ड्स लिहिलेले आहेत अगोदर आणि त्यांचे अपोजिट वर्ड्स मी काही लिहिलेले नाही. आपण वन बाय वन एका अगोदर क्लिअर करू. स्पेलिंग सह सांगतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द व्हेरी फर्स्ट वर्ड एक्सेप्ट, ACCEPT, एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे किंवा स्वीकार करणे. तुम्ही मराठीत लिहून घ्यायचं आहे, पेन आणि नोटबुक सोबत ठेवा, समोरच ठेवा. ते जे वर्ड्स तुम्हाला हार्ड वाटतात त्याचा मराठी मिनिंग तुम्ही नोट करा, आणि स्पेलिंग जर क्लिअर दिसत नसेल तर नोटबुकमध्ये लिहा. ओके, फर्स्ट वर्ड आहे बघा ACCEPT, एक्सेप्ट, ज्याला म्हणतात स्वीकारणे किंवा स्वीकार करणे. ठीक आहे, मग आता याचा ऑपोजिट वर्ड आपल्याला बघायचा आहे, तो आहे रिजेक्ट. REJECT, रिजेक्ट म्हणजे नाकारणे, नकार देणे. ओके, एक्सेप्ट ACCEPT आणि रिजेक्ट REJECT, रिजेक्ट नकार देणे. मराठीमध्ये नोट करायचं आहे. ओके, नकार देणे. चला सेकंड वर्ड बघूया, ACTIVE, ऍक्टिव्ह. सेकंड वर्ड आहे ऍक्टिव्ह, दिसतोय. आता ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील. ऍक्टिव्ह म्हणजे काय? क्रियाशील. आणि याचं ऑपोजिट आहे पॅसिव्ह, PASSIVE, पॅसिव्ह. ग्रामर मध्ये आपल्याला टॉपिक आहे ना ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, तर ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील आणि पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय, जो काही काम करत नाही असा. ठीक आहे, पॅसिव्ह निष्क्रिय. स्पेलिंग बघून घ्या नीट, PASSIVE, पॅसिव्ह. समजत चाललं असेल. ओके, थर्ड वर्ड, तिसरा शब्द दिसतोय तुमच्या समोर बघा, ALOW, अलाव. अलाव म्हणजे मान्य करणे किंवा मान्यता देणे. अलाव मीन्स मान्य करणे किंवा मान्यता देणे. आणि याचा अँटोनिम आहे डिनाय, DENY, डिनाय. डिनाय म्हणजे बघा, अलाव म्हणजे मान्य करणे, डिनाय त्याचं ऑपोजिट आहे, अमान्य करणे. ओके, किंवा नकार देणे ज्याला आपण म्हणू. त्यानंतरचा बघा फोर्थ वर्ड आहे ANCIENT. स्पेलिंग नीट बघा, ANCIENT, एन्शियंट. एन्शियंट म्हणजे प्राचीन, खूप जुना. एन्शियंटचा मराठी मिनिंग काय आहे? प्राचीन, ज्याला आपण म्हणतो व्हेरी ओल्ड, खूप जुना. ओके,
मग त्याचं ऑपोजिट आहे मॉडर्न, एम ओ डी ई आर एन, मॉडर्न, आधुनिक. ठीक आहे, एन्शियंट म्हणजे प्राचीन, खूप जुना, आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक, ज्याला आत्ताच्या काळाचा आपण म्हणतो. ठीक आहे, मॉडर्न. ओके, नेक्स्ट बॅरन. स्पेलिंग बघा, बी ए डबल आर ई एन, बॅरन. बॅरन म्हणजे नापीक, अशी जमीन ज्या जमिनीवर काही उगवत नाही. बरोबर की नाही? म्हणजे पिकं वगैरे येत नाही त्या जमिनीमध्ये प्रॉपरली, त्याला म्हणतात बॅरन. नापीक, ना पीक, ज्याच्यामध्ये पीक येत नाही असं, बॅरन. आणि मग ज्या जमिनीमध्ये भरपूर काही उगवतं त्याला म्हणतात सुपीक मराठीमध्ये. ओके, मग सुपीकला इंग्लिशमध्ये फर्टाईल म्हणतात, एफ ई आर टी आय एल ई, एफ ई आर टी आय एल ई, फर्टाईल. फर्टाईल म्हणजे सुपीक. ओके, सुपीकच्या विरुद्ध नापीक, नापीकला इंग्लिशमध्ये म्हणतात बॅरन. ओके, द नेक्स्ट वर्ड, पुढचा शब्द बघा, सिक्स नंबर, बी आय डबल टी ई आर, बिटर. बिटर म्हणजे कडू. बिटरला काय म्हणतात मराठीमध्ये? कडू. मग कडूच्या ऑपोजिट, इझी वर्ड आहे, बरोबर नाही, कडूच्या ऑपोजिट गोड मराठीमध्ये. मग गोडला इंग्लिशमध्ये, सगळ्यांनी आन्सर दिलंच असेल मनातल्या मनात, स्वीट. ओके, एस डब्ल्यू डबल ई टी, स्वीट. स्वीट म्हणजे गोड, चवींबाबत आहे, या दोन्ही चवी आहेत. बेटर म्हणजे कडू, स्वीट म्हणजे गोड. ओके, नेक्स्ट वर्ड, पुढचा शब्द दिसतोय, सी सी यू आर एस ई, कर्स. शब्द ऐकला असेल, कर्स, शाप. लिहून घ्यायचं आहे बरं का, कर्स म्हणजे काय? शाप. आणि मग शापाच्या विरुद्ध काय मराठीमध्ये? वरदान. वरदान, आणि वरदानाला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लेसिंग, बी एल ई डबल एस आय एन जी, ब्लेसिंग, वरदान, आशीर्वाद. त्याच्या ऑपोजिट आहे कर्स. ओके, कर्स म्हणजे काय? शाप, शाप. आणि ब्लेसिंग म्हणजे वरदान किंवा आशीर्वाद. मराठीत नोटच करायचं आहे, सूचना वारंवार त्याच मिळतील, लिहून घ्यायचं मराठीत. ओके, जे शब्द तुम्हाला प्रॉपरली माहीतच नाही ते नोट करायचे प्रॉपरली, एकदम त्याचा मीनिंग पण लिहायचा मराठीमध्ये. जे तुम्हाला माहीत आहे, सपोज तुम्हाला माहीत आहे बिटर, स्वीट, देर इज नो नीड टू नोट इट डाऊन, हे लिहिण्याची गरज नाहीये. पण सपोज बॅरन सारखा शब्द आलाय, बॅरन म्हणजे नापीक, त्याच्या ऑपोजिट फर्टाईल. ठीक आहे, एन्शियंट म्हणजे प्राचीन, मॉडर्न म्हणजे आधुनिक, अलाव म्हणजे मान्य करणे, डिनाय म्हणजे नकार देणे, ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील, पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय, ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, स्वीकार करणे, आणि रिजेक्ट म्हणजे नकार देणे. ओके, कर्स म्हणजे शाप, आणि ब्लेसिंग म्हणजे वरदान. जे माहीत नाही ते नोट करा. नाव नेक्स्ट वर्ड, सी एट नंबर, दिसतोय क्लिअर, बी एल यू एन टी, बी एल यू एन टी, ब्लंट. ब्लंट म्हणजे बोथट, ज्याला धार नाही असा. ओके, ब्लंट म्हणजे काय? बोथट. आणि त्याच्या ऑपोजिट आहे शार्प, एस एच ए आर पी, शार्प. शार्प म्हणजे धारदार, तीक्ष्ण, त्याला आपण तीक्ष्ण म्हणू. ओके, दिसत असेल ना, ब्लंट, बोथट,
आणि त्याच्या विरुद्ध अर्थी शार्प, एस एच ए आर पी, शार्प, तीक्ष्ण, धारदार. ओके, नेक्स्ट वर्ड सगळ्यांना माहित असेल, क्लेव्हर शब्द. क्लेव्हर म्हणजे हुशार, त्याची स्पेलिंग बघा, सी एल ई व्ही ई आर, क्लेव्हर म्हणजे हुशार. आणि मठ्ठसाठी इंग्लिशमध्ये शब्द काय, तर तो आहे डी यू डबल एल, डल. ओके, डी यू डबल एल, डल, मठ्ठ. देन 10 नंबरचा वर्ड, जो 10 नंबरचा वर्ड आहे क्रूल, ज्याचा वापर, ज्याचा उच्चार क्रूल आहे, हे बघा हा शब्द जर दिसत नसेल, सी आर यू ई एल, इकडे परत लिहितो सी आर यू ई एल, क्रुएल नाही बर का, क्रुएल नाही, क्रूल, क्रूल, सी आर यू ई एल, क्रूल म्हणजे निर्दयी. हा 10 नंबरचा वर्ड आहे, वरती लिहिलाय, ठीक आहे. क्रूल म्हणजे निर्दयी, ज्याला कुणावरही दया येत नाही असा, बरोबर आहे की नाही. मग ज्याला दया येते त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात काइंड, के आय एन डी, काइंड, दयाळू, ज्याला दया येते, ओके, त्याला म्हणतात काइंड, मराठीमध्ये दयाळू. उच्चार याचा काइंड आहे बर का, के आय एन डी, काइंड, ओके, ठीक आहे. चला 11 नंबर कडे येऊ. 11 नंबर, डी डबल ई पी, डीप. डी डबल ई पी, डीप. डीप म्हणजे खोल. डी डबल ई पी, हा, डी डबल ई पी, डीप. तुमच्या पुढे नोटबुक आहे, काही अडचण वाटल्यास नोट करा शब्द, स्पेलिंग सह सांगतोय, डी डबल ई पी, डीप. डीप म्हणजे खोल. मग आता जे खोल नाही त्याला म्हणतात मराठीत उथळ, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात शॅलो, एस एच ए डबल एल ओ डब्ल्यू, शॅलो. शॅलो म्हणजे उथळ, खोल नाही असे त्याला उथळ म्हणतात, ठीक आहे. ओके, नेक्स्ट वर्ड एफ ओ आर जी आय व्ही ई, फॉरगिव. फॉरगिव, फॉरगिवला मराठीमध्ये म्हणतात क्षमा करणे किंवा माफ करणे. स्पेलिंग बघा, महत्वाचा वर्ड आहे फॉरगिव, एफ ओ आर जी आय व्ही ई, फॉरगिव म्हणजे काय, क्षमा करणे किंवा माफ करणे. ओके, फॉरगिव शब्द आहे, एफ ओ आर जी आय व्ही ई, फॉरगिव, दिसतोय, स्पेलिंग लिहून घ्या, एफ ओ आर जी आय व्ही, फॉरगिव म्हणजे माफ करणं किंवा क्षमा करणं. बर, आता क्षमा करण्याच्या विरुद्ध काय, शिक्षा करणे. शाळेमध्ये असताना हा शब्द कायम ऐकतो आपण, पनिशमेंट, ते नाउन आहे, नाम. आणि हा जो शब्द आहे फॉरगिव, हा व्हर्ब आहे, क्रियापद, म्हणून याच ऑपोजिट जे व्हर्ब आहे ते आहे पनिश, पी यू एन आय एस एच, पनिश, शिक्षा करणे. पनिश म्हणजे काय, शिक्षा करणे. ओके, फॉरगिव, पनिश, इम्पॉर्टंट आहे. नाउ सी 13 नंबर वर्ड,
fresh, F R E S H, fresh म्हणजे ताजा, ताजे. ठीक आहे, अन्नाच्या बाबतीत आहे. आपण म्हणतो ना एकदम फ्रेश अन्न खाल्लं पाहिजे, मग शिळे खाऊ नये. मग शिळे, शिळे याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्टेल, एस टी ए एल ई, स्टेल. स्टेल म्हणजे शिळे, जे फ्रेश नाही, जे ताजेतवाने नाही. ओके, फ्रेश अपोजिट स्टेल, ताजे विरुद्ध शिळे, शिळेला म्हणतात स्टेल. नोट करा बरं का. ओके, नेक्स्ट वर्ड 14 नंबरचा वर्ड दिसतोय सर्वांना बघा, एच ई ए व्ही वाय, हेवी. हेवी म्हणजे काय? जड. बरेच जण बोलले असतील हेवी म्हणजे जड. मग आता हलक्याला काय म्हणायचं? हलके. ठीक आहे, तर इंग्लिश मध्ये हलक्याला म्हणतात लाईट, एल आय जी एच टी. लाईट म्हणजे प्रकाश कोण होतो, बरोबर की नाही? आणि लाईट म्हणजे हलके पण, समजून घ्या बरं का. हेवी म्हणजे जड, आणि जडचे ऑपोजिट आहे लाईट. ओके, लाईट, एल आय जी एच टी, लाईट म्हणजे हलके. ओके, याचा दुसरा मीनिंग आहे प्रकाश, तो लक्षात ठेवा बघ. नाउ सी 15 नंबरचा ऑनेस्ट, एच ओ एन ई एस टी, ऑनेस्ट. शब्द आहे ऑनेस्ट, एच सायलेंट आहे, याचा उच्चार करायचा नाही वाचताना, एच चा, एच सायलेंट आहे म्हणजे याचा उच्चार करायचा नाही. सुरुवात इथून होते उच्चाराची, ओ एन ई एस टी असा. स्पेलिंग पूर्ण लिहिणार आपण एच ओ एन ई एस टी, परंतु उच्चार मात्र ओ ने होणार. ऑनेस्ट, ऑनेस्ट, ऑनेस्ट नाही करायचं. मग ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. ठीक आहे, ऑनेस्ट म्हणजे काय? प्रामाणिक. आणि जो अप्रामाणिक आहे त्याला म्हणतात डिसऑनेस्ट, डिसऑनेस्ट, डिसऑनेस्ट. बघा त्या ऑनेस्टला फक्त डी आय एस, डी आय एस हे प्रिफिक्स लागलं. उद्याचा आपला टॉपिकच येतो वर्ड फॉर्मेशन, उद्याच्या टॉपिकमध्ये तुम्हाला कळेल हे काय आहे नेमकं डी आय एस, डिस. ओके, ते प्रिफिक्स आहे, ते उद्या आपण डिटेलमध्ये बघू. ऑनेस्ट अपोजिट डिसऑनेस्ट, प्रामाणिक त्याच्या विरुद्धार्थी आहे अप्रामाणिक. ओके, समजत चाललंय? महत्वाचे काही शब्द लिहिलेत आपण, तसे ऑपोजिट वर्ड्स भरपूर आहेत. ठीक आहे, नंतर आपण हे झाल्यानंतर आपण एमसीक्यूज कसे असतात याच्यावर, नेमकं विचारतील कसं, त्याच्यावर चर्चा करू. ठीक आहे, 16 नंबर, एल ई जी ए एल, लीगल. लीगल त्याचा उच्चार आहे लीगल, एल ई जी ए एल. लीगल म्हणजे कायदेशीर. ठीक आहे, कायदेशीर येऊन घ्या, कायदेशीर. आणि बेकायदेशीरला इंग्लिश मध्ये इलिगल म्हणतात, इलिगल, आय डबल एल ई जी ए एल. इथे बघा आय एल, आय एल हे प्रिफिक्स आहे ऑपोजिट वर्ड क्रिएट करण्यासाठी. वरचा डी आय एस पण प्रिफिक्स आहे ऑपोजिट वर्ड क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, ओके. लीगल म्हणजे कायदेशीर, इलिगल बेकायदेशीर. स्पेलिंग बघा, लिहून घ्या बरं का, आय डबल एल ई जी ए एल, इलिगल, इलिगल बेकायदेशीर. ओके,
नेक्स्ट, आवाज क्लियर येत असेल सर्वांना? ओके, नाउ 17 नंबर, नेव्हर, एन ई व्ही ई आर, नेव्हर. बरच वेळा हा डायलॉग ऐकायला मिळतो, नेव्हर, नो, नेव्हर, नाही, कधीच नाही. ओके, नेव्हर म्हणजे कधीच नाही, कधीही नाही. नेव्हर म्हणजे काय? कधीही नाही, कधीच नाही. आणि मग याच्या ऑपोजिट आहे कधीही, कायम. कधीही किंवा कायम, मग याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑलवेज, ए एल डब्ल्यू ए वाय एस, ऑलवेज, ऑलवेज, नेहमी, कायम. ओके, नेव्हर म्हणजे कधीच नाही, ऑलवेज म्हणजे कायम, विरुद्धार्थी शब्द. ओके, नाउ सी 18 नंबर, पी यू आर ई. आता उच्चार बघा बरं काय याचा, पी यू आर ई, प्युअर. उच्चार काय? प्युअर, पी यू आर ई, प्युअर. ओके, आपण म्हणतो ना ते प्युअर आहे, प्युअर, प्युअर. उच्चार याचा प्युअर. प्युअर म्हणजे शुद्ध, प्युअर म्हणजे काय? शुद्ध. मग अशुद्ध साठी इंग्लिश मध्ये शब्द काय? अशुद्ध साठी इम्प्युअर, आय एम पी यू आर ई, इम्प्युअर. बघा ए एम, एम हे सुद्धा प्रिफिक्स आहे ऑपोजिट वर्ड क्रिएट करण्यासाठी, टू फ्रेम ऑपोजिट वर्ड्स. देर आर 10 प्रिफिक्सेस, वी विल लर्न इट टुमारो. उद्या आपण ते बघणार. प्युअर म्हणजे शुद्ध, इम्प्युअर म्हणजे अशुद्ध. स्पेलिंग नोट करा, मराठीमध्ये लिहा. ठीक आहे, पुढे बघा. वीक, डब्ल्यू ई ए के, वीक. आता नेमकं कोणता वीक आहे हा? हा वीक कोणता? जर स्पेलिंग अशी आहे डब्ल्यू ई ए के, वीक, वीक म्हणजे अशक्त, ज्याच्यामध्ये शक्ती नाही आहे, पण थोडी जास्त नाही. ठीक आहे, वीक म्हणजे अशक्त, कोणी येऊन त्याला लुटून देईल, धपकन पडेल तो. ओके, आणि वीकच्या ऑपोजिट स्ट्रॉंग, स्ट्रॉंग, एस ई आर ओ एन जी. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, सशक्त. बरोबर नाही? त्याला बघितलं, बघितलं चार लोक म्हणतील अरे स्ट्रॉंग आहे खूप. बरोबर नाही? धपकन पडायचं नाही तो, दुसऱ्यांना पाडेल तो, असा स्ट्रॉंग. ओके, आणि आता वीक बद्दल सांगत होतो, डब्ल्यू ई ए के, वीक, अशक्त. दुसरी एक स्पेलिंग आहे, उच्चार वीकच आहे. इकडे बघा, लिहित असेल तुम्हाला, थोडस इकडे लिहितो मी, डब्ल्यू डबल ई के, वीक, तो आठवडा. आठवड्यासाठी वीक शब्द आहे, पण त्या आठवड्याच्या स्पेलिंग मध्ये डबल ई आहे. काय आहे? डबल ई. आणि अशक्त मध्ये ई नंतर ए आहे, ए ला अशक्त समजायचं. ए आला की वीक मधला ए अशक्त, आणि आठवड्यामध्ये डबल ई आहे असं समजा. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी काही पण ट्रिक्स वापरा. आठवड्यात डबल ई असतो, अशक्त मध्ये ए असतो, दोघांचा उच्चार वीकच असतो. ओके, दोन्ही पण वीक आहेत, डब्ल्यू ई ए के, वीक, अशक्त, आणि हा सशक्त म्हणजे मजबूत, स्ट्रॉंग. ओके, दिसतंय क्लिअर? ओके, त्यानंतर ऑलरेडी आपण हा जो 20 नंबरचा वर्ड आहे शॅलो, हा ऑलरेडी घेतला इकडे, डीप आणि शॅलो. ओके, त्यामुळे याला परत बघण्याची गरज नाही, खाली येत असा बंद तुमच्या स्क्रीनवर काही तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही. ओके, आता याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा,
आणि सर्वांनी मराठी अर्थ याचे लिहिले असतील, सर्वांनी मराठी अर्थ लिहिले असतील, तरी पण एकदा फास्ट मध्ये एक दोन मिनिटांमध्ये तुम्हाला परत एकदा सर्व ऑपोजिट वर्ड सांगतो जेवढे आपण नोट केलेले आहेत फास्ट मध्ये. हा, ज्याने लिहिले नसतील, लेट जॉईन झाले असतील सर्वांसाठी. सी, ऍक्सेप्ट, फर्स्ट वर्ड ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. त्याच्या ऑपोजिट आहे रिजेक्ट, नकार देणे किंवा नाकारणे. ऍक्सेप्ट ऑपोजिट रिजेक्ट. सेकंड वर्ड ऍक्टिव्ह. ऍक्टिव्हच्या ऑपोजिट आहे पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील आणि पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय. थर्ड वर्ड आपण बघितला अलाव. अलाव, अलाव आणि त्याच्या ऑपोजिट आहे डिनाय. अलाव म्हणजे मान्यता देणे आणि डिनाय म्हणजे नकार देणे किंवा अमान्य करणे. त्यानंतर आपण फोर्थ वर्ड बघितला होता एन्शियंट. एन्शियंट महत्वाचं आहे, नोट करून ठेवा काही वर्ड्स, याला आपण टिक करतो ते. एन्शियंट म्हणजे प्राचीन, व्हेरी ओल्ड, खूप जुना. आणि त्याच्या ऑपोजिट आहे मॉडर्न, ज्याला म्हणतो आपण आधुनिक, आत्ताच्या काळातला. ठीक आहे, आधुनिक. ओके, त्यानंतर पाचवा शब्द होता बॅरन. बॅरन, बी ए डबल आर ई एन, महत्वाचा आहे. आपण बॅरन म्हणजे नापीक, ज्या जमिनीत काही येत नाही. आणि त्याच्या ऑपोजिट आहे फर्टाईल. फर्टाईल, फर्टाईल, एफ ई आर टी आय एल, फर्टाईल म्हणजे सुपीक. नेक्स्ट आपण बघितला होता इझी वर्ड होता बिटर. बिटर म्हणजे कडू आणि त्याच्या ऑपोजिट होता स्वीट. ठीक आहे, महत्वाचं काही नाही एवढा, सगळ्यांच्या लक्षात राहतो हा, सगळ्यांना माहितीच पण आहे. त्यानंतर सेवन नंबरला महत्वाचं आहे परत. सेवन नंबर कर्स, सी यू आर एस ई, कर्स म्हणजे शाप, शाप देणे. आणि ब्लेसिंग, ब्लेसिंग म्हणजे वरदान किंवा आशीर्वाद. त्यानंतर आपण एट नंबरला पाहिला ब्लंट म्हणजे बोथट, आणि शार्प म्हणजे तीक्ष्ण, धारदार. ओके, त्यानंतर नाईन नंबर क्लेव्हर. क्लेव्हर म्हणजे हुशार, त्याच्या ऑपोजिट आहे डल. डल म्हणजे मठ्ठ. ओके, टेन नंबरला आपण पाहिला क्रूल. हा एक इम्पॉर्टंट वर्ड आहे बरं का, क्रूल. विचारलेला आहे बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. सी आर यू ई एल, क्रूल. क्रूल म्हणजे निर्दयी, ज्याला कुणाबद्दलही दया वगैरे वाटत नाही असा. त्याच्या ऑपोजिट आहे काइंड, दयाळू. के आय एन डी, काइंड, दयाळू, ज्याला मर्सीफुल वगैरे म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर इलेव्हन नंबरला आपण बघितला डीप. डीप म्हणजे खोल, त्याच्या ऑपोजिट आहे शॅलो. शॅलो म्हणजे उथळ. त्यानंतर ट्वेल्व नंबरला आपण बघितला फरगीव. फरगीव म्हणजे माफ करणे, क्षमा करणे. आणि या फरगीवच्या ऑपोजिट आहे पनिश, शिक्षा करणे. पी यू एन आय एस एच, पनिश, शिक्षा करणे. देन थर्टीन नंबर फ्रेश. एफ आर ई एस एच, फ्रेश. फ्रेशच्या ऑपोजिट आहे स्टेल. फ्रेश म्हणजे ताजे आणि स्टेल म्हणजे शिळे. एस टी एल ई, स्टेल, शिळे. हा एक वर्ड आहे, म्हणजे फ्रेश बऱ्याच जणांना माहीत असतो, पण त्याच्या ऑपोजिट काय हे लवकर क्लिक होत नाही, त्यामुळे त्याच्यावर जोर देऊन ठेवा. स्टेल, एस टी एल ई, स्टेल म्हणजे शिळे. जसं आपल्याला डीप माहित आहे, डीप, डीप माहित आहे खोल, पण उथळला काय म्हणायचं, इथे प्रॉब्लेम येतो. म्हणून शॅलो शब्द पण पाठ करून ठेवा. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आपण बघितलं तर हेवी. हेवी म्हणजे जड, जे उचलायला जड आहे वगैरे, हेवी म्हणजे जड. आणि त्या हेवीच्या ऑपोजिट आहे लाईट, एल आय जी एच टी, लाईट, हलके. लाईट म्हणजे हलके. ओके, देन फिफ्टीन नंबर ऑनेस्ट. उच्चार याचं सांगितलं मी, एच सायलेंट आहे येथे,
उच्चार करायचा ऑनेस्ट, एच ओ एन ई एस टी जरी स्पेलिंग आहे, उच्चार आहे ऑनेस्ट। ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, प्रामाणिक। आणि त्याच्या ऑपोजिट आहे डिसऑनेस्ट, अप्रामाणिक। डिस, डिस हे प्रिफिक्स लागलेलं आहे त्याला, डिसऑनेस्ट प्रामाणिक। त्यानंतर 16 नंबर आपण बघितला लीगल, लीगल एल ई जी एल, लीगल, लीगल म्हणजे कायदेशीर, ओके, कायद्यात राहून। आणि त्याच्या ऑपोजिट आहे इनलीगल, त्याला आय एल हा प्रिफिक्स लागलाय, उपसर्ग लागलाय मराठीमध्ये, त्याला प्रिफिक्सला उपसर्ग म्हणतात। आय एल लागला की लीगलच्या ऑपोजिट करण्यासाठी आय एल, आणि पुढे लीगल इनलीगल, बेकायदेशीर, मराठीमधला बे हा उपसर्ग त्याला लावायचा आपला, ठीक आहे, कायदेशीर बेकायदेशीर। बरेच जण अनलीगल म्हणतात, ठीक आहे, ज्यांना माहित नसतं ते अन वापरतात, अनलीगल, तर ध्यानात ठेवा इनलीगल आहे ते, ओके। देन 17 नंबर नेवर, नेवर म्हणजे कधीच नाही, कधीच नाही, आणि कायम किंवा कधीही याला आपण ऑलवेज म्हणतो, नेवरच्या ऑपोजिट आहे ऑलवेज, ओके। त्यानंतर 18 नंबर बघितला आपण प्युअर, पी यू आर ई, प्युअर म्हणजे शुद्ध, शुद्ध, आणि त्याच्या ऑपोजिट आहे इम्प्युअर, त्याला आय एम हा उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स लागलेला आहे। 19 नंबर आपण बघितला वीक, डब्ल्यू ई ए के, वीक म्हणजे अशक्त, ज्याच्यात शक्ती नाहीये प्रॉपर, खूप स्ट्रॉंग नाहीये तो, वीक म्हणजे अशक्त, दुबळा, दुबळा पण म्हणतात, दू आणि बळा एकत्र करा, दुबळा, ठीक आहे। आणि त्या दुबळ्याचं ऑपोजिट आहे मजबूत किंवा सशक्त, ज्याला इंग्लिश मध्ये स्ट्रॉंग म्हणतात, स्ट्रॉंग, एस ई आर ओ एन जी, स्ट्रॉंग, ओके। आणि परत 20 नंबरला आपण हाच घेतला होता शॅलो, आणि त्याच्या ऑपोजिट डीप, ओके। म्हणजे आता बऱ्यापैकी तुम्हाला हे क्लिअर झालं असेल, काही थोडे महत्वाचे शब्द घेतले आपण जे विचारत असतात कंटिन्यू। आता आपण ऍक्च्युअल क्वेश्चन्स कसे येतात त्याच्यावर एक 10 मिनिटं चर्चा करणार, नेमकं क्वेश्चन्स कसे विचारतात। तुम्हाला डायरेक्ट असं म्हणत नाही ते व्हॉट इज द ऑपोजिट वर्ड ऑफ फ्रेश, ओके, किंवा लाईट इज द ऑपोजिट वर्ड ऑफ डॅश डॅश, असं सरळ सरळ क्वेश्चन नसतो। स्कॉलरशिप आहे नावत, त्याच्यामध्ये सुरुवातीला स्कॉलर हे नाव आहे, मग खरोखर जो विचार करतो प्रॉपर स्कॉलरली तो क्वेश्चन अटेम्प्ट करतो प्रॉपरली, ओके। स्क्रीनशॉट घ्या परत एकदा आणि आपण बोलूया नेमकं क्वेश्चन्स कसे विचारतात। आतापर्यंत 4-5 वेळेस क्वेश्चन विचारलेले याच्यावर, घेतला असेल स्क्रीनशॉट किंवा नोट केला असेल प्रॉपरली, बघूया आपण क्वेश्चन्स। बघा एका एक्झाम मध्ये क्वेश्चन होता, आता मला वाटतं 2018 की 2019, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, बट देर वॉज अ क्वेश्चन, क्वेश्चन क्लिअर दिसत असेल, आपण क्वेश्चनला मध्ये घेऊ। ठीक आहे, असा क्वेश्चन होता बघा, Raj is brave and strong. Raj is brave and strong. ठीक आहे, आणि ब्रेव ला अंडरलाईन आहे, स्ट्रॉंग ला पण अंडरलाईन आहे,
समझते ना, राज इज ब्रेव एंड स्ट्रॉन्ग हा एक क्वेश्चन आहे आणि ब्रेवला आणि स्ट्रॉंगला अंडरलाईन आहे. म्हटलंय चूज द एंटोनिम्स, चूज द एंटोनिम्स फॉर द अंडरलाईन वर्ड्स, द अंडरलाईन वर्ड्स. आणि खाली परत होतं चूज टू ऑप्शन्स, चूज टू ऑप्शन्स. राज इज ब्रेव अँड स्ट्रॉंग, चूज द एंटोनिम्स फॉर द अंडरलाईन वर्ड्स. अंडरलाईन केलेले दोन जे शब्द आहेत ना, ब्रेव आणि स्ट्रॉंग, याचे विरुद्ध अर्थी शब्द निवडा. एंटोनिम्स, एंटोनिम्स मीन्स अपोजिट वर्ड्स. दोन निवडायचे आपल्याला, एक ब्रेव साठी निवडायचे आणि एक स्ट्रॉंग साठी. स्ट्रॉंग साठी तर आपण बघितलंच होतं आता ऑप्शन मध्ये, ब्रेव साठी तर आपण बघितलं नाही. मग ऑप्शन्स आहेत बघूया. तुम्हाला चार ऑप्शन्स दिले, त्याच्यापैकी दोन चूज करायचे तुम्हाला. ठीक आहे, एक आहे पहिला ऑप्शन दिलाय तुम्हाला कावर्ड, COWARD, कोवर्ड नाही कावर्ड. ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन इज कावर्ड. दुसरा ऑप्शन होता वीक, WEAK वीक. तिसरा ऑप्शन होता एनेमी, ENEMY. चौथा ऑप्शन होता याच्यामध्ये पुअर. ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. सगळ्यांना दिसतंय क्लिअर? ओके, क्वेश्चन काय होता बघा, राज इज ब्रेव अँड स्ट्रॉंग, चूज द एंटोनिम्स फॉर द अंडरलाईन वर्ड्स. जे अंडरलाईन वर्ड्स आहेत ना, ब्रेव आणि स्ट्रॉंग, याला विरुद्धार्थी शब्द निवडा. आणि चार पर्याय दिले, कावर्ड, आता कावर्ड म्हणजे भित्रा, भित्रा गाभरगुंडा, भित्रा. दुसरा होता वीक, अशक्त, अशक्त. तिसरा होता एनेमी, शत्रू. आणि चौथा होता पुअर, गरीब. ठीक आहे, मग ब्रेव म्हणजे शूर, ब्रेव म्हणजे काय, शूर. आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत किंवा सशक्त. मग याच्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन निवडायचे. मग शूर, ब्रेव म्हणजे शूर, जो ब्रेव आहे शूर आहे, जो शूर नाही तो कोण, कावळ. बरोबर की नाही, भित्रा. आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत किंवा सशक्त, ज्याच्यामध्ये शक्ती आहे भरपूर. आणि अशक्त साठी काय शब्द आलाय, वीक. झाले फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन. एनेमी म्हणजे शत्रू, एनेमीच्या ऑपोजिट येतो फ्रेंड. पुअर म्हणजे गरीब, आणि गरीबाच्या ऑपोजिट येतो रिच. याचा विषय नाही, हे दोन नाही आपल्याला, हे दोन चूज करायचे. ठीक आहे, तुम्हाला सर्कल फिल करावा लागतं प्रॉपरली. असा एक क्वेश्चन होता. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. आवाज येतोय क्लिअर? हो येतोय सर, चालू राहू द्या. ओके ओके,
घेतला स्क्रीनशॉट किंवा हार्ड वर्ड जे असतील तुम्हाला जे हार्ड वाटताय, जसं कावड शब्द मिळाला तुम्हाला एक परत नवीन, कावड म्हणजे भित्रा, नोट करून ठेवा. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण, कसं विचारलं जातं नेमकं. सेकंड एक्झाम्पल बघू एक आपण. आय सॉ एन अग्ली बॉय. आणि नोटिफिकेशन काय आहे, सूचना काय आहे तुम्हाला, नोटीस. द एंटोनिम किंवा द अपोजिट वर्ड, द एंटोनिम फॉर अग्ली इज डॅश 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 डॅश. अग्लीचा अपोजिट वर्ड काय, ठीक आहे. मग आता याच्यासाठी अग्लीचं मिनिंग माहित पाहिजे अगोदर. अग्ली म्हणजे काय, अग्ली कुरूप, कुरूप ज्याचं रूप चांगलं नाही असा कुरूप, ठीक आहे. मग ऑप्शन्स आहेत आणि सांगितलं तुम्हाला चूज टू ऑप्शन्स, परत घेऊ आपण, चूज टू ऑप्शन्स. दोन पर्याय निवडा. मग पहिला पर्याय तुम्हाला दिलाय डॅशिंग, काय पण देतील डॅशिंग दिला. दुसरा तुम्हाला दिलं हँडसम. तिसरा पर्याय तुम्हाला दिला रेअर, आर ए आर ई. आणि चौथा दिला तुम्हाला प्रिटी. परंतु दोन ऑप्शन निवडायला लावले, ठीक आहे. आता ब्युटिफुल शब्द घेतला नाही, कारण बॉय साठी ब्युटिफुल वापरत नाही, प्रिटी घेऊ आपण, ठीक आहे. प्रिटी पण तसं बॉय साठी नाही आहे, प्रिटी आणि ब्युटिफुल हे फिमेल ऍडजेक्टिव्ह आहेत, ठीक आहे. परंतु घेऊ आपण, चला दोन ऑप्शन निवडायला सांगितले. अगलीच्या ऑपोजिट दोन, अगली म्हणजे कुरूप, आणि ज्याला रूप आहे जो सुंदर आहे अशासाठी काय शब्द आपल्याला, एक माहिती हँडसम आणि दुसरा माहिती ब्युटिफुल किंवा प्रिटी. ओके, मग अगलीच्या ऑपोजिट काय, ब्युटिफुल हा मेजर वर्ड लक्षात ठेवा. शक्यतो जर अगली आला तर पर्यायामध्ये ब्युटिफुल शब्द असतो, बरोबर की नाही. पण बॉय जर आलंय उदाहरणामध्ये, बॉय म्हणजे मुलगा आणि मुलगा मेल आहे म्हणून हँडसम हे मेल ऍडजेक्टिव्ह आणि ब्युटिफुल किंवा प्रिटी हे फिमेल ऍडजेक्टिव्ह, हा फरक लक्षात ठेवा फक्त. म्हणजे मुलींसाठी ब्युटिफुल शब्द येतो आणि मुलांसाठी हँडसम येतो, हा फरक एक लक्षात ठेवा फक्त, म्हणजे क्लिअर होईल. ओके, ठीक आहे. मग या प्रकारे आपण थोडासा प्रयत्न केला ऑपोजिट वर्ड समजून घेण्याचा. ऑपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड हा एक समुद्र आहे, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं, ठीक आहे. ओके, आता उद्याच्या लेक्चरला आपण महत्वाचा टॉपिक आहे वर्ड फॉर्मेशन, म्हणजेच आत्ताच इंट्रोडक्शन देऊन ठेवतो 2 मिनिटात त्याची, की ऑपोजिट वर्ड्स कसे क्रिएट करायचे, त्यानंतर मग नाउन्स जे आहेत ते कसे फ्रेम करायचे, एखाद्या वर्ब पासून नाउन कसं बनवायचं, ऍडजेक्टिव्ह कसं बनेल, ऍडव्हर्ब कसं बनेल किंवा वर्ब कसं बनतंय, यांच्यासाठी येणारे प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस कोणते, हे आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत, ठीक आहे. ओके, हे समजलंच असेल प्रॉपरली. आणि तुम्हाला काही डाऊट असतील, म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील वगैरे, तर माझा नंबर नोट करून घ्या. नंबर आहे बघा 7387637376.
सेवन एट ओके त्रेहत्तर सत्त्याऐंशी त्रेसष्ट त्रेहत्तर अठ्याहत्तर सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री सेवन थ्री सेवन एट कधी कॉल करा काही डाऊट वाटला तर वैद्य सर म्हणून इंग्लिश मध्ये काही डाऊट वाटला तुम्हाला तर कॉल करू शकतात ओके आजच्या लेक्चर मध्ये जरी तुम्हाला काही डाऊट वाटला असेल स्क्रीन व्यवस्थित दिसली नसेल तरी तुम्ही व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे सांगू शकता प्रॉब्लेम म्हणजे उद्या आपण थोडी सुधारणा करू त्याच्यामध्ये आणखी ओके थँक्यू मॅडम बोला सर वैद्य सर अतिशय सुंदर असा पाठ तुम्ही आज घेतलेला आहे खूपच सुंदर क्लास झालेला आहे विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगितलेला आहे कारण इंग्रजी हा विषय मुलांना थोडासा अवघड वाटतो पण तुमच्या तुम्ही जे सांगताय त्या पद्धतीने जर मुलांनी आकलन केलं तर खरोखरच त्यांना फायदा होणार आहे आणि विद्यार्थी मित्र सर सांगताय तेव्हा तुम्ही बारकाईने ऐका आणि जेवढे आजचे शब्द दिलेले आहेत अपोजिट शब्द तेवढे सगळे तुम्ही लिहून घेतलेले आहेत परत उद्या सरांचाच क्लास आहे तेव्हा उद्या पुन्हा जॉईन व्हा वेळेवर सर धन्यवाद सुंदर पाठ घेतला तुम्ही